नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची धुवाधार बॅटिंग. शुक्रवारी आजही शहरात मेघगर्जना विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू असतानाच रात्री उशिरा शहरात पुन्हा पावसाने आपली जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. रात्री 8:30 शहरात 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री उशिरा शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. 8:30 शहरात 29 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाषाण येथे 6 मिमी तर लोहगा येथे 6 मिमी पाऊस झाला होता. एक जोरदार सरी होऊन गेली होती. शहरात कमाल तापमानात वाढ झाल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता. शहराचे कमाल तापमान गुरुवारी सायंकाळी 33.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले तर सरासरीपेक्षा 4.6 अंश सेल्सिअसने अधिक आहेत. त्याचवेळी आर्द्रता अधिक लक्षणे नागरिकांच्या शहरातून घामाच्या धारा वाहत होत्या. सायंकाळनंतर आकाशांचा ढगांचा गडगडा सुरू झाला आणि रात्री पाऊस चालू झाला. शहराच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरात अनेक रस्त्यावर पाणी साचले. त्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत वाऱ्यामुळे खूप काही नुकसान झाले व पावसाची रिपरिप सुरू होती. शहरात मेघगर्जना विजेच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने आज व्यक्त केला आहे. तर पुन्हा मेघगर्जना व विजेच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आज आपण बघितला पाऊस कुठे पडणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेतकरी कृषी दर्शन, आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट सगळ्यात अगोदर मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.